उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 26वा पदवी प्रदान समारंभ मंगळवार दिनांक 27 रोजी पार पडला. यावेळी गुणवत्ता यादीतील 84 विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आली. यावेळी तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून यामुळे रोजगारांच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉक्टर अशोक जोशी यांनी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना सांगितलं. अध्यक्षस्थानी प्राध्यापक पी पी पाटील हे होते. डॉक्टर जोशी यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केलं. ते म्हणाले, जगात गरिबी कमी होत आहेत, माणसाचं आयुर्मान वाढलं आहे, GDP वाढलं आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे, वीज सर्वत्र उपलब्ध होत आहेत, शेतीतील तंत्रज्ञान वाढलं आहे. हे सगळे बदल केवळ तंत्रज्ञानामुळे होत असून पुढील 10 वर्षात आपला मोबाईल 10 लाख पटीने शक्तिमान होईल, चालकाविना गाडी चालेल, गतिमान संगणक येत आहेत, रोबोटने माणसाची जागा घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या या घोंघवणाऱ्या वादळात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्राध्यापक पी पी पाटील यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणुकीने सभामंडपात अतिथींचं आगमन झालं. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी सहाय्यक कुलसचिव शरद जोशी हे होते. दीक्षांत मिरवणुकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते. याप्रसंगी गुणवत्ता यादीतील 84 विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदकं देण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशुतोष पाटील आणि प्राध्यापिका सुरेखा पालवे यांनी केलं. या पदवीप्रदान समारंभात 35,164 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी 21,155 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 222 PhD विद्यार्थी आहेत. मी दीपाश्री कुमार सिंग सिसोदिया, मी धुळ्याहून डॉक्टर बारा घोगरे सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी MSc कॉम्प्युटर सायन्स या विषयात प्रथम येऊन गोल्ड मेडलिस्टची मानकरी ठरली आहे. त्यामुळे आज विद्यापीठाने अरेंज केलेल्या या कार्यक्रमात कन्व्होकेशन सेरेमनीमध्ये मला सुवर्णपदक मिळाल्याचा मान मिळालेला आहे. आणि यानंतर मी नेट सेट करत असून मला पुढे 5 वर्षासाठी इन्स्पायर फेलोशिप मिळाली आहे. त्याच्या थ्रू मी PhD करणार आहे. असंच यश मला उत्तरोत्तर मिळत राहो अशी मी ईश्वराने प्रार्थना करते. विद्यापीठाने दिलेल्या मानाचा मी सन्मान करते आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. हॅलो, मी हेमंत धोंडे नागपुरे. मला बी मेकॅनिकलमध्ये गोल्ड मेडल मिळून मला खूप आनंद होतो, कारण ज्यासाठी माझ्या आईवडिलांनी मेहनत घेतलेली आतापर्यंत मला शिकवण्यासाठी वगैरे, तर मला आनंद होतो आहे की त्यांच्या कशाची इच्छा होती तसं मी पात्रतेत बसलो आणि गोल्ड मेडल मी मिळवलो. खूपच चांगलं वाटतं आहे आणि मी गोल्ड मेडल मी फक्त त्यांना डेडिकेट करतो. तेजस्विनी विजय अहिरे, खानवाऱ्याची आहे, नंदुरबार जिल्हा. मला हे गोल्ड मेडल MEd म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन या डिग्रीसाठी मिळालं. मी विद्यापीठात प्रथम आले म्हणून हे गोल्ड माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी खूप सारी मेहनत घेतली, माझी सर्व स्वप्न पूर्ण केली आणि त्याचंच हे फळ आज जे मला गोल्ड मेडल मिळालं आहे. माझ्या आईवडिलांना माझ्या मनापासून धन्यवाद देते. थँक्यू. दिव्या भगवंतराव वानखेडे, मी RC पटेल शिरपूर या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मला BE सिव्हिलमध्ये गोल्ड मेडल भेटलं. मी यासाठी 3 वर्ष कंटिन्यू मेहनत केली होती आणि मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना, शिक्षकांना, RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि खासतर अमरीशभाई पटेल यांना देऊ इच्छित. नमस्कार, मी राहुल पाटील. मी जैन कॉलेजमधून BSc केलं. BSc मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. डॉक्टर नंदकर्णी प्रोफेसर सर यांच्याकडनं ते गोल्ड मेडल दिलं जातं. तर मी BSc केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये प्रथम आल्यामुळे मला नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून मेल कॅन्डिडेटमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि या गोल्ड मेडलचं श्रेय हे मी माझ्या पूर्ण माझ्या आईवडिलांना देऊ इच्छितो, कारण ते माझ्या लहानपणापासून माझ्या पाठीशी होते आणि मला कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की तू हेच कर नाही तेच कर, किंवा त्यांनी मला कधी सांगितलं नाही आणि इन्स्पायर केलं त्यांनी मला केव्हाही की तू जे करशील ते परफेक्ट कर आणि त्याच्यात उत्तम करण्याचा प्रयत्न कर. म्हणूनच मी जेव्हा TY होतो तेव्हाच स्वप्न बघितलं की मला गोल्ड मेडल भेटायला पाहिजे, कारण आमच्या कॉलेजला आत्ता मागच्या 10 ते 15 वर्षापासून गोल्ड मेडल मिळालेलं नव्हतं. तर मी TY असताना आमच्या HOD सरांनी मला सांगितलं की राहुल, आपल्याला यावर्षी गोल्ड मेडल आणायचंच आहे. आणि मी तेव्हाच विचार केला की नाही, ह्यावर्षी आपल्याला गोल्ड मेडल आणायचंच आहे. आणि आज मी माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि हे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षक, गुरुजन, माझे आईवडील, माझे मित्र मैत्रिणी आणि सर्वांना देऊ इच्छितो. जो समाज ज्यांनी मला केव्हा इन्स्पायर केलेलं आहे, मी अशा एरियातून आलेलो आहे की ज्या एरियातून माझ्या गावातनं मी पहिलाच विद्यार्थी जो BSc करत होतो आणि आता MSc इथून
विद्यापीठातूनच करतो आहे. मी पहिलाच विद्यार्थी आणि तो पण गोल्ड मेडलिस्ट हे माझ्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी खूप मोठं यश आहे. आणि हे यश मी माझ्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणी, आई वडील, गुरुजन यांना संपादित करू इच्छितो. नमस्कार, मी शुभम मुंगळे, मुळजी जेठा महाविद्यालय जळगावचा विद्यार्थी. आणि आज विद्यापीठात पदवीदान समारंभाला आलो आहे, दीक्षांत समारंभाला आलो आहे. खूप आनंद आहे. 3 वर्ष जी काही मेहनत घेतली त्याचं इथं आज फळ मिळालं. आज आई बाबांच्या समावेत, पालकांच्या समावेत, मित्रांच्या समावेत गोल्ड मेडल प्रदान केलं गेलं. खरंच आमच्या अभ्यासाला आज फळ मिळालं याचा खूप आनंद आहे. आणि पदवी मिळाली याचा नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी खूप चांगला फायदा होईल आणि एक चांगलं भविष्य घडवण्याची इच्छा इथे पूर्ण होईल. थँक्यू. नमस्कार, मी अपेक्षा राजेंद्र घाटे, मुलजी जेठा महाविद्यालय MA पदवीधर, प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून मला या पदवीदान समारोहामध्ये BA संस्कृत या विषयाची पदवी मिळालेली आहे. खरोखरच आपले महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या प्रकारे पदवीदान करून, पदवी प्रदान सोहळा अर्पण करून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा उत्साह वाढवत असतो. आणि या उत्साहामुळेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून ते नवीन जोराने अभ्यासास सुरुवात करून त्यांना त्यांचे यश शिखर गाठण्यासाठी प्रेरणा मिळत असते. इथे येऊन खरोखरच खूप आनंद झाला आणि आज माझ्यासोबत माझ्या पालकांचा देखील इथे सत्कार झाला, त्यामुळे खूप आनंदी आहे.